नमस्कार, श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. घरामध्ये गरिबी आणतात या 7 वस्तू आजच आपल्या किचनमधून व घरामधून बाहेर काढा. तर पहिली वस्तू म्हणजे घरामध्ये कणिक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू नये. बाहेरील बाधा या गोष्टीमुळे व नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करते. शिवाय कॅन्सरसारखे गंभीर आजार देखील होतात. नंबर 2 म्हणजे किचनमध्ये औषधे ठेवू नये. अशी मान्यता आहे की किचनमध्ये औषधं ठेवल्याने घरातील व्यक्ती जेवणाप्रमाणे औषध खाऊ लागते. एकामागे एक आजार चालू होतात. विशेष करून घरातील करत्या व्यक्तीला याचा सर्वात जास्त त्रास होतो. नंबर 3 म्हणजे किचनमध्ये कधीही फुटलेले तडा गेलेले भांडे ठेवणे. याच्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये कलह वाढतो. हळूहळू कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो. नंबर 4 म्हणजे वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये देवघर अजिबात नसावे. मात्र पर्याय जागा नसेल तर किचनमध्ये मांसाहार किंवा तामसिक पदार्थ बनवले जाणार नाहीत ना, याची आवश्यक काळजी घ्या. नंबर 5 किचनमध्ये आरसा लावू नये. विशेष करून या आरशामध्ये जर गॅस किंवा मायक्रोवेव्हचे प्रतिबिंब पडत असेल तर असा आरसा घरामध्ये कधीही न संपणाऱ्या समस्या निर्माण करू शकतो. तर नंबर 6 रात्रीचे जेवण झाल्यानंतर किचनमध्ये खरकटी भांडे किंवा बेसिनमध्ये तसेच ठेवू नये. अशी भांडी जर किचनमध्ये राहत असतील तर ते भांडी आपल्याला शाप देतात आणि घरामध्ये देवी लक्ष्मी राहणे पसंत करत नाही. गॅसवर किंवा चुलीवर खरकटी भांडे ठेवल्याने देवी अन्नपूर्णा माता देखील नाराज होते. त्यामुळे या गोष्टीची अवश्य काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इतरांपर्यंत अवश्य शेअर करा. तर 7वी आणि शेवटची वस्तू अशी आहे की मायक्रोवेव्ह मिक्सर इत्यादी विद्युत उपकरणे तुम्ही दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवू शकता. याशिवाय दक्षिण किंवा पश्चिम दिशेला भांडी किंवा इतर कोणतीही जड वस्तू ठेवावी. नंबर 8 बहुतेक घरांमध्ये लोक त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये डस्टबिन ठेवतात, जेणेकरून स्वयंपाक करताना होणारा कचरा त्याच्यामध्ये टाकता येईल. आपण हे आपल्या सोयीसाठी करतो, पण वास्तूनुसार असे करणे बिलकुल चुकीचे आहे. कचरा हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ते तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकते. तर नंबर 9 खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ताबडतोब स्वयंपाकघरातून व आपल्या घरातूनच बाहेर फेकल्या पाहिजेत किंवा त्या दुरुस्त करून वापरल्या पाहिजेत. वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की अशा गोष्टीचा परिणाम मुलांच्या करिअरवर होतो. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ही गोष्ट असेल तर आजच फेकून द्या. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. श्री स्वामी समर्थ.